पुढच्या बातमीकडे वळूयात. कोरेगाव भीमा प्रकरणी काही दिवसातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आयोगासमोर जातील. यासंदर्भात शरद पवारांनी लेखी पत्राद्वारे आयोगाला कळवल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. कोरेगाव भीमा प्रकरणी आयोगानं शरद पवारांना चौकशीसाठी बोलावलं होतं. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी कोरोनावर मात केली पण डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे शरद पवारांनी आयोगाला पत्र लिहून लवकरच आयोगासमोर उपस्थित राहणार असल्याचं कळवलं आहे. भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये पवार साहेबांना कमिशननी बोलवलं होतं. लेखी पत्राद्वारे यावेळी येता येत नाही, पुढील काळामध्ये मी येऊन माझी बाजू मांडणार आहे असे सूचना किंवा लेखी माहिती आयोगाकडे देण्यात आलेली आहे. निश्चित रूपाने भविष्य काळामध्ये पवार साहेब हजर होतील.